मालवण जवळ हापूस आंबा बाग विकणे आहे. 4.5 एकरची उत्पन्न देणारी बाग. त्वरित संपर्क साधा. मोबाईल क्रमांक 94212-63129. आंबा बागायतदार होण्याचं स्वप्न साकार करा. कुडाचे माजी सभापती आणि भाजपचे पदाधिकारी तथा राणे समर्थक सुनील बोगटे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचं जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी सांगितलं आहे. आगामी कुडा नगर पंचायतीच्या निवडणुकीची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली असून ही जबाबदारी समर्थपणे सांभाळू असं सुनील बोगटे यांनी यावेळी सांगितलं. कुडाचे माजी सभापती आणि भाजपचे पदाधिकारी सुनील बोगटे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कुडा इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी पुष्पगुच्छ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा स्कार्फ देऊन बोगटे यांचं पक्षात स्वागत करण्यात आलं. सुनील बोगटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. अमित सामंत यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिलं. आज कुडाळ पंचायत समितीचे माजी सभापती आणि गेली अनेक वर्ष ज्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष करून कुडाळ शहरात आपल्या कार्यकर्तृत्वाने स्वतःची अशी वेगळी ओळख एक वेगळी इमेज निर्माण केली असे आमचे जुने सहकारी माझे सुद्धा ते मार्गदर्शक माझ्यापेक्षा ते सिनियर आहेत मला आणि आज माझा स्वतःचा मला हा बहुमान आहे की सुनील बोगटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे. त्यांचं संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आणि आदरणीय प्रांताध्यक्ष श्री जयंत पाटील साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमचे पक्षाचे नेते शरदचंद्रजी पवारसाहेब, सुप्रियाताई सुळे या सर्वांच्या सहमतीने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे. लवकरच 2021 फेब्रुवारी मार्चमध्ये कुडाळ नगरपंचायतीची निवडणूक होण्याची शक्यता आहे. आमचं शहरात आम्ही काम करतच होतो. आमचे संग्राम सावंत असू दे, अशोक कांदे आहेत, त्याच्यानंतर नझीर शेख आहेत, हे कार्यकर्ते आपापल्यापर्यंत काम करतच होते. परंतु माझी खात्री आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक वेगळं बळ आता कुडाळ शहरात प्राप्त झालेलं आहे. परंतु सुनील बोगटे यांना आम्ही तेवढ्यावरच मर्यादित ठेवणार नाही आहोत. कुडाळ शहरातल्या नगरपंचायतीची जबाबदारी त्यांच्यावर असेलच. अशोक कांदे आहेत, संग्राम सावंत यांचे बरोबरीनेच ते सुद्धा जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. पण त्याचबरोबर आज जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी त्यांची नेमणूक केली जात आहे. सुनील बोगटे हे नाव काय मी तुम्हाला परिचय करून देण्याची काही गरज नाही आहे. त्याच्यामुळे मला खात्री आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जे अपेक्षित यश होतं ते या नगरपंचायत येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीकडून या निवडणुका लढवल्या जाणार आहेत आणि त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा रोल हा आता खूप महत्त्वाचा ठरेल याची मला खात्री आहे. गेल्या अनेक पूर्वीसुद्धा ते काँग्रेसचे मूळ काँग्रेसचे विचारधारा वाढलेले असल्यामुळे त्यांची विचारधारा सो काँग्रेसचीच होती आणि आजही काँग्रेस आमचा सो मूळ पक्ष काँग्रेस असल्यामुळे त्या विचार आम्ही एकाच विचारधारातून आलेलो असल्यामुळे या पक्षात त्यांना सर्व प्रकारचा मान सन्मान दिला जाईल. लवकरच आज त्यांनी जरी एकट्याने प्रवेश केला असेल तरी या सर्व गोष्टींची बंधनं असल्यामुळे हे सोशल डिस्टन्सिंग वगैरे पक्षाची खास परवानगी घेऊन हा प्रवेश आज आम्ही एक त्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात इकडे केलेला आहे. परंतु ज्यावेळी हा लॉकडाऊन उठेल त्यावेळी पक्षाचे संपर्क मंत्री जे कोण असतील ते राज्याचे अध्यक्ष हे स्वतः त्यांच्या आणि त्यांच्याबरोबर सुद्धा काही लोक आज प्रवेश करणार आहेत, म्हणजे त्यावेळी प्रवेश करणार आहेत. ते आज करणार होते परंतु आम्ही जाणून बुजून आज नको म्हटले, गर्दीचे प्रकरण नको. तर त्यावेळी या सर्व लोकांचा एक मेळावा घेऊन प्रवेश
हे लॉकडाऊन उठल्यानंतर पक्षाकडून केला जाईल। परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांचं मी मनापासून या पक्षात स्वागत करतो आणि त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा आमच्या सर्वांकडून देतो। राष्ट्रवादी काँग्रेसने सोपवलेल्या आगामी नगरपंचायत निवडणुकीची जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडेन आणि त्यांच्या अपेक्षाप्रमाणे काम करेन असं सुनील बुकटे यांनी सांगितलं। या जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय अमित सामंत, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, नावकर सर, ओतवणेकर, सभा पाटकर, त्या ठिकाणी गोगळे, परब साहेब, होईपकर, कांदे, संग्राम सावंत, कानडे, त्याच्यात सुधरी उपस्थित, आपण सर्व पत्रकार आणि माझे मित्र सन्माननीय बाळकांनी होतात। आज मला या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश दिला। जे कार्य मी वयाच्या 15व्या वर्षापासून सुरुवात केली ते आजपर्यंत माझं वय 54व्या वर्षात मी आहे आणि सतत मी कुठल्या ना कुठल्या पक्षात कार्य करत आहे। आज फक्त एवढंच सांगेन की ज्यावेळी बाळकन्याकडे म्हटलं की जी उमेद असते तारुण्यामध्ये त्या दृष्टीने निवडणुका लढवण्याचा, कारण आमचं पूर्व खानदान हे काँग्रेस माइंडेड आहे, आमचे वडीलसुद्धा काँग्रेसचे होते आणि आम्हीसुद्धा काँग्रेसमध्येच होतो, परंतु काही कारणानं तिकीट नाकारल्यानंतर मी दुसऱ्या पक्षात गेलो। त्या ठिकाणी मी माझी ठसा, माझ्या कामाचा ठसा, माझ्या कार्याचा ठसा मी उमटवला आणि मी योग्य ते त्यावेळी मला त्या त्या पक्षाने मानसन्मान दिलेला आहे। आज प्रत्येकजणांनी सांगितलं सभापतीपद आणि याचबरोबर मी अर्बन बँकेचा त्यावेळी त्या पक्षाचा एकुलता एक संचालक म्हणून निवडून आलेलं मनुष्य आहे। ही फक्त दोनच सेकंदात तुम्हाला सांगतो, दोन मिनटात गोष्ट सांगतो फक्त की त्यावेळी मी उमेदवारी मागत होतो त्या पक्षाकडे, जे पक्ष त्या ठिकाणी सत्तेत होते, त्यावेळी त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्हाला 50 मतंसुद्धा पडणार नाही, परंतु सर्वाधिक मतं घेऊन 654 मतं घेऊन मी त्या ठिकाणी विजयी झालेलो होतो अर्बन बँकेवर संचालक म्हणून। आणि त्याच्यानंतर पंचायत समितीचा सदस्य आणि एकमेव असा सदस्य आहे की 5 वर्षात ज्याला पहिलं उपसभापती आणि शेवटच्या टर्ममध्ये सभापती पद। काहीजण म्हणतात कार्य काय, फक्त कुडाळातलं मी कुठल्याही गोष्टीचं कार्याचं बाहू करत नाही, किंवा आज पत्रकार माझे मित्र आहेत, त्यातले ज्येष्ठ पत्रकारसुद्धा आहेत, गावडेसाहेब असतील, माणगूर साहेब असतील, आपण सर्व, मी प्रसिद्धीला कधी जास्त महत्त्व दिलं नाही, परंतु आज कुडाळातली जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला फक्त माहितीसाठी सांगतो की माझ्या सभापतीच्या कारकिर्दीत कुडाळ बाजारपेठेतले जे पोल रस्त्यापासून आत दिसतात हे सगळं श्रेय माझं एकट्याचं आहे। त्यावेळी असलेल्या माझ्या सभापतीच्या इमेजवर मी MSEBला हाताला पकडून सगळे पोल मागे घेतले आणि आज पडतेवाडीची शाळा दिसते, 24,99,000 रुपये मंजूर होते 6 खोल्यांना, परंतु आज पडतेवाडी शाळा तुम्ही बघितलं तर 8 खोल्यांची आहे। हे कुणालाही माहीत नाही आहे किंवा मी प्रसिद्धी कधी केली नाही। 8 खोल्या बांधण्याचं धारिष्ट 24,99,000 शासनाने 6 खोल्याची परवानगी दिली होती आणि ती शाळा निर्लेखन होत नव्हती, कारण अशी एकमेव महाराष्ट्रातली शाळा होती, 300 जास्त पहिली ते 4वीपर्यंत विद्यार्थी होते आणि डागडुजीसुद्धा नाही होती, अशा प्रकारची शाळा निर्लेखनचं काम केलं हे मी माझ्या एका सहीने केलं आणि ती शाळा आज 8 खोल्यांची आणि RCCमध्ये केलेली आहे। हे सर्वांच्या सहकार्यानंच केलं आणि ज्या ज्यावेळी ज्या पक्षात प्रवेश केला, सन्माननीय एक आदर्श म्हणून कोणते राजकारणात असतं आणि माझं आदर्श म्हणून मी त्यावेळी ज्यांचं कार्य पाहून मी त्या पक्षात प्रवेश केला ते सन्मय राणे साहेब, त्यांनी मला योग्य ते मानसन्मान दिला। परंतु आता काही पदाधिकारी कमी अनुभवातसुद्धा त्यांना जास्त पदं मिळाल्यामुळे एखाद्याचा अपमान करण्याचा प्रकार करतात आणि बाजूला सारण्याचा प्रयत्न करतात। आम्ही हाडाचे कार्यकर्ते आहोत, जमीन लेवलवर आजही आम्ही काम करतो आणि आजही आमचं तेच काम आहे। तुमच्या माहितीसाठी सांगतो की ज्यावेळी ज्या पक्षात आम्ही काम करायचो, त्यावेळी मी असो किंवा काका कुडाळकर, आम्ही दोघांनी कसाल ते अखेरीपर्यंत दोघांनी रात्री झेंडे लावलेले आहेत
पक्षाचे, आणि दोन्ही आम्ही त्यावेळी पदाधिकारी होतो. परंतु त्यावेळी जे सर्वसामान्य कार्यकर्ते होते ते आज पदाधिकारी झाल्यानंतर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना बाजूला सरण्याचं किंवा नेते मंडळींचं कान भरण्याचं काम केल्यामुळेच आज आमचं कार्य कुठेतरी चालू राहावं आणि या कार्याला जोड मिळावी. मी जो आज अमित सामंत यांच्याबद्दल तुम्हाला फक्त एक सांगतो, माझ्या पुतण्याचा अपघात झाला होता आणि त्यावेळी मला एक ॲम्ब्युलन्स अशी सुसज्ज ॲम्ब्युलन्स गरज होती आणि 108 गाडीचा नियम असतो की ती ज्या ठिकाणाहून निघते त्या ठिकाणाहून जे जवळचं मेडिकल कॉलेज असतं तिथपर्यंत जाऊ शकते. परंतु अमित सामंतने त्या जवळजवळ 1 ते 1.5 तासामध्ये अशी सोय करून दिली की ती गाडी कुडाळतून मुंबईपर्यंत जाण्याची सोय, आणि मी त्यावेळी त्यांना कार्यानं भारावून गेलेलो होतो की खरोखर असे कार्यकर्ते जे आमच्यासारखे तळमळीने एखादी गोष्ट हाताळण्याची सचोटी अमित सामंतसारख्यांकडे आहे आणि त्यांच्याबरोबर काम करायला मला आज आवडेल. त्याचबरोबर बाळकर निळकर हे पूर्वीपासून ज्याप्रमाणे सांगितलं की सोनवड्यापासून घोडग्या सोनवड्यात 17 ट्रिपा मारून त्या ठिकाणी पक्ष वाढवायचं काम केलं, माझ्यावर खूप वेळा त्या ठिकाणी अटॅकसुद्धा करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यालासुद्धा सामोरं जाऊन मोतीलाल होरांची बैठक 300 लोकांची बैठक मी त्या गावात घेतलेली आहे जो शिवसेनेचा बालेकिल्ला त्यावेळी होता. आणि आज तुम्हाला माहिती आहे की मी माझ्या कार्याने माझी प्रचिती देणार आहे. आज मी राष्ट्रवादीत प्रवेश दिल्यानंतर मला जे पद दिलं आहे त्या पदाला न्याय देण्यासाठी आणि समोरच जर पहिलं आपल्यासमोर काम येईल तेच म्हणजे कुडाळ नगरपंचायत. आणि निश्चितच आज राष्ट्रवादीला कुडाळ नगरपंचायतमध्ये योग्य तो मानसन्मान राष्ट्रवादीच्या नावाने जाईल याची तुम्हाला शाश्वती देतो. आणि त्या दृष्टीने माझं कार्य त्या ठिकाणी पक्षवाढीचं सुरू राहील. आज लॉकडाऊनमुळे माझ्याबरोबर अनेक सहकारी लवकरच प्रवेश करणार आहेत, ते मेळाव्याच्या रूपाने या ठिकाणी आम्ही त्यांना प्रवेश देणार आहोत. कुडाळ शहरातील असतील तालुक्यातील सुद्धा मला आज सबन दिवस काल रात्री ज्यावेळी गावडे साहेबांनी बातमी टाकल्यानंतर रात्रीच मला 3-4 फोन आले आणि आता सकाळी जवळजवळ 10-12 फोन आले. बरेच कार्यकर्ते जे आमच्यासोबत काम केलेले आहेत आणि जे आज अडगळीत पडलेले आहेत ते भविष्यात माझ्यासोबत या मेळाव्याच्या निमित्ताने प्रवेश करतील आणि राष्ट्रवादीला आम्ही जे त्यांच्याकडून आमच्याकडून अपेक्षित आहे ते काम आम्ही त्यांना निश्चितच करून दाखवू अशी ग्वाही देतो. यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, सावळाराम अणावकर, तालुकाध्यक्ष भास्कर परब, शिवाजी घोकळे, बाळ कन्याळकर, आत्माराम ओटवणेकर, साबा पाटकर, प्रफुल्ल सुद्रीक, अशोक कांदे, संग्राम सावंत, प्रसाद पोईपकर उपस्थित होते. यावेळी बाळ कन्याळकर आणि शिवाजी घोकळे यांनी मनोगत व्यक्त केलं तर प्रसाद पोईपकर यांनी आभार मानले. निलेश जोशी, कोकण 9, कुडाळ.